वेलकम बॅक टू माय चॅनल जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हा मी आहे तुमचे दोस्त मिळून मी आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर हा विंटर वेडिंग गेस्ट मेकअप लुक शेअर करणार आहे जो बाय द वे एकदम अफोर्डेबल आहे इझी आहे आणि तुम्ही हा घरच्या घरी दहा ते पंधरा मिनिट मध्ये क्रिएट करू शकता सो येस जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि जर तुम्हाला बघायचं असेल की हा मेकअप लुक मी स्टेप बाय स्टेप कसा केला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता विदाउट वेस्टिंग एम लेट जस्ट गेट स्टार्ट हे फ्रॉम व्हॉइस ओव्हर मृन्मय तर मी माझं फेस वॉश करून आली आहे स्किन केअर पण करून आलेली आहे तुम्ही नोटीस केलं असेल की विंटरमध्ये ना आपली स्किन खूप ड्राय होऊन जाते आणि विंटरचं जे मेकअप असतं ना ते एकदम ग्लोई आणि डुई पाहिजे असतं बेस त्याचा एकदम असं ग्लोई पाहिजे असतो आणि तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मी स्टार्ट करणार आहे प्रायमर पासनं मी इथे मेबिलिनच प्रायमर यूज करते आहे हे जे प्रायमर आहे ना ते ऑइली स्किन टाईपसाठी आहे माझी स्किन ऑइली आहे त्यामुळे मग मी हे क्रीम बेस्ड प्रायमर यूज करते इतकं सुंदर प्रायमर आहे याने तुमची स्किन इतकी छान हे बघा तुम्हीच बघू शकता स्क्रीन मध्ये इतकी डुई होते एकदम मस्त अशी ग्लोई स्किन होते आणि याच्यावरती तुमचा बेस खूप मस्त दिसतो आणखीन थोडस ग्लोईनेस आणण्यासाठी मी हे स्विस ब्युटीचं हे इल्युमिनेटर युज करत आहे याचा शेड आहे गोल्ड आणि हे मी माझ्या हाय पॉइंट्स मध्ये लावणार आहे म्हणजे जिथे आपण हायलायटर लावतो ना त्या त्या, -त्या वरती आणि हे पण मेकअपच्या खाली इतकं सुंदर दिसतं म्हणजे याच्यावर तुम्ही फाउंडेशन लावलं ना ते इतकं सुंदर आणि नॅचरली असं वाटतं की तुम्ही म्हणजे स्वतः ग्लो करताय तुमची स्किन असं वाटतं सो मला हे लावायला खूप आवडते बस थोडशा मध्येच मी लावला आहे आणि तुम्ही आताच बघू शकता की माझी स्किन किती छान ग्लो करते आहे आता मला बेस न एकदम लाईट ठेवायचा होता त्यामुळे मग मी इथे नायकाची फाउंडेशन स्टिक यूज करत आहे याचा शेड थोडासा माझ्यासाठी डार्क झालेला आहे कारण की मला वाटतं मी घरी राहून थोडी उजळलेली आहे बट ठीक आहे आपण याला पण वर्क करू आता मी अंडर मध्ये पण हेच लावते कारण की ना हा एकदम असा परफेक्ट शेड आहे थोडासा डार्क आहे तर त्याने काय होतं की माझे जे डार्क सर्कल्स आहेत थोडेफार ते याने खूप छान म्हणजे कन्सील होऊन जातात आणि खूप छान कव्हर होतात म्हणून मग मी दुसरं कुठलं कन्सिलर युज न करता डायरेक्ट फाउंडेशनच युज करताय अंडर आईज मध्ये आणि मला ना मी म्हणजे एकदम लाईट फाउंडेशन लावलेलं आहे लाईट लेअर लावलेली ले आहे ले ले ले। त्यामुळे मग मी ब्रशनी आधी ब्लेंड करताय त्यांनी काय होणार छान कव्हरेज मिळणार म्हणजे आपली फाउंडेशनची लेअर तर खूप पतली राहणार बट तरी पण कव्हरेज छान मिळणार सो हा एक पॉइंट होता ब्रश आधी युज करायचा आणि मग मी नेक पण विसरत नाहीये नेक वरती पण मी फाउंडेशन लावलंय ते पण छान ब्लेंड केलं आता ना हे थोडं इव्हन आउट साठी मी आता यूज करते आहे माझं ब्युटी ब्लेंडर आय नो माझं ब्लेंडर खूप घाण झालाय प्लीज आपण त्याला इग्नोर करू घ्या बट येस त्याच्यानंतर मला अंडर आईज मध्ये ना थोडीशी ब्राईटनेस आवडते त्याच्यामुळे मग मी इथे लावते थोडं एक लाईट कन्सिलर घेतला आहे स्विस ब्युटीचं लिक्विड कन्सिलर आहे हे खूप मस्त कन्सिलर आहे तर ते मी अंडर आईज मध्ये लावलाय आणि मी माझ्या आयलेट्स वरती पण लावलेला आहे ॲज अ आयशॅडो बेस म्हणून कारण की मग त्याने काय होणार की आपण जो पण आयशॅडो लावू ना तो त्याच्यावरती छान पप होणार आणि छान उठून दिसणार त्याचा कलर सो मी ते करते आहे एका ब्लेंडरच्या हेल्पने मी हे कन्सिलर पण ब्लेंड करून घेते आहे आणि मी कॉन्सन्ट्रेट करते की मला जिथे जिथे मला ब्राईटनेस पाहिजे जिथे मला फोकस करायचं आहे मी बस तिथेच ब्लेंड करताय मी पूर्ण ड्रॅक करत नाहीये आणि आता मी करणार आहे बेकिंग नाही केक वाली बेकिंग नाही मेकअप वाली बेकिंग तर मी एक ऑइली स्किन टाईप गवली आहे त्याच्यामुळे मला बेक करणं अनिवार्य असतं तर मी इथे बेक करून घेतले काही नाही बस पावडर ना ला आईस आईस मी तिथे थोडस लावलाय आणि तसंच ठेवणार आहे ते सेट होईपर्यंत आता आपण करूया आईज तर आईज मध्ये मी हे मेकअप रेव्होल्युशनच आय शॅडो पॅलेट घेतलाय सगळ्यात आधी तुम्ही बघितलं की मी ते पावडरनी सेट केलं म्हणजे एका लाईट शेडनी आणि मग हे जे दोन शेड आहे आता आपण याच्यावर वर्क करूया तर मला आईज ना माझे थोडेसे ब्राऊन टोनमध्ये ठेवायचे होते म्हणून मग मी हे ब्राऊन कलर्स घेतले ब्राऊन शेड घेतले सगळ्यात आधी जो लाईट शेड आहे तो मी ऍज अ ट्रान्झिशन शेड यूज केला आहे पूर्ण वरती आणि जो डार्क शेड आहे ना तुम्ही फक्त आउटर कॉर्नर वरती फोकस केलाय आणि मग आता ते असं क्रीस वरती मी ब्लेंड करत जाते तुम्ही स्क्रीन वरती बघा तुम्हाला सगळं कळेल आता लग्न आहे त्याच्यामुळे ग्लिटर्स तर पाहिजेच म्हणून मी हे वेट अँड व्हाइट चा हायलायटर घेतलाय आणि ते माझ्या आयलिड्स वरती मी लावणार आहे हे हायलायटर माझं म्हणजे आय शॅडो ग्लिटर लावायसाठी फेवरेट आहे कारण की इतकं छान तो इफेक्ट येतो खूप मस्त दिसते आणि ना हे मी माझ्या हाफ आयलिड वरती लावलाय आणि मग नंतर मी सेम ब्रश घेतलाय आणि थोडस ब्लेंड केलं म्हणजे मग ते असं एकत्र वाटलं पाहिजे म्हणून आणि तसेच मी दोन्ही डोळ्यांचं मेकअप करून घेतलं आता मी करणार आहे ब्लश यूज तर आधी मी क्रीम ब्लश यूज करते आहे हे जुडिओच ब्लश आहे सॉरी दोस्तो याची लिंक देऊ नाही शकत बट बाकी सगळ्या गोष्टींची मी लिंक देणार आहे तर हे जे ब्लश आहे ते मी न म्हणजे मला काय पाहिजे होतं की मला असं थोडंसं माझं इलाँगेटेड पण फेस पाहिजे बट विंटर्स आहे त्याच्यामुळे मला ना असं नोज वरून पण घ्यायचं होतं तर ते खूप सुंदर दिसते तर त्याच्यामुळे मी असा डब्ल्यू काइंड ऑफ शेप केलेलं आहे माझ्या ब्लशनी आणि मग नंतर तो ब्लेंड करत आहे एका ब्लेंडरनी थोडस चीनवरती पण लावलेलं ला आहे आता कॉन्टोरिंगची बारी आहे ही स्टेप तुम्ही एकदम स्किप करू शकता मी पण युजली स्किपच करत असते बट आज माझी इच्छा झाली होती म्हणून मग मी ती केली बाय द वे हे इनसाइटचं कन्सिलर पॅलेट आहे दोस्त मी पहिलेच सांगितलं की मी सगळे जे प्रोडक्ट्स ते यूज करते ना त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे सो तुम्ही बिलकुल चिंता नका करू तुम्ही डिस्क्रिप्शन उघडा आणि तुम्हाला लिंक्स मिळून जाणार तर मी हे माझं फेस जे आहे ते केलं आता बारी आहे हे जे बेकिंग वाला पावडर होता ना ते रिमूव्ह करण्याची तर मी एक फ्लफी ब्रश घेतला आहे आणि त्याने मी असं रिमूव्ह करताय तुम्हाला स्क्रीन मध्ये वाटत असेल की मी खूप फोर्सफुली हे रिमूव्ह करताय बट मी एकदम हलक्या हाताने रिमूव्ह करत होती आणि थोडस पावडर घेऊन मी माझं पूर्ण फेस पण सेट करून देणार आहे बिकॉज जसं मी तुम्हाला सांगितलं की माझी स्किन थोडीशी ऑइली आहे त्याच्यामुळे मला विंटर्स मध्ये पण मेकअप जे आहे ते सेट करावं लागतं पावडरनी सो तेच करतेय आता मी पावडर ब्लशनी पण थोडस सेट करणार आहे माझं क्रीम ब्लश यानी काय होणार की मला छान कलर पण मिळेल आणि माझं जे क्रीम प्रोडक्ट आहे ना ते सेट पण होऊन जाणार सो so, मी हे करते आहे आणि हे आहे मिस क्लेअरचं ब्लश हे पण खूप मस्त ब्लश आहे बट खूप पिगमेंटेड पण आहे सो थोडस केअरफुली करा आता मी जो लाईट ब्राऊन शेड घेतला होता ना तोच मी अंडर आईज मध्ये म्हणजे लोअर लॅश लाईन मध्ये मा माझ्या लावत आहे आणि मग नंतर मी माझ्या वॉटर लाईन मध्ये अप्पर आणि लोअर दोन्ही पण हे जे काजळ आहे लव्हरचं ते मी थोडस असं टाईट लाईन करणार आहे आणि काजळ जे आहे ना ते ऍज अ आय सारखं पण एकदम पतली लेअर लावणार आहे आणि मग नंतर एका ब्रशनी ते ब्लेंड करणार तुम्ही बघा दोन्ही डोळ्यांमध्ये किती डिफरन्स दिसत आहे एकदम छान असा फ्रेम आलेला आहे माझ्या या डोळ्याला सो तसंच मी खाली पण करणार आहे काजळ लावलं ला, आणि थोडस असं स्मोक आउट केलं आता काय मी काय करणार आहे की मी घेणार आहे सेम हायलाइटर आणि एक पेन्सिल ब्रश त्यांनी माझे इनर कॉर्नर्स मी हायलाईट करणार आहे याने तुमचे डोळे एकदम छान असे उठून असे ओपन अप झालेले दिसतात सो खूप सुंदर दिसतं ते मग मी करणार आहे माझे आय लॅशेस कर्ल कारण की मी फॉल्स लॅशेस यूज नाही करत आहे त्याच्यामुळे आणि मी माझे लिप्स हायड्रेट करणं विसरली होती सो इथे मी तेच करत आहे तुम्ही हे मेकअपच्या सगळ्यात आधी करा कारण की मग थोडासा टाइम मिळतो लिप्सला असं हायड्रेट होण्यासाठी तर आता मी इथे यूज करते आहे झुडिओचा मस्कारा त्यामुळे याची पण मी लिंक देऊ शकत नाही बट हा वॉटरप्रूफ मस्कारा आहे तर मी तो यूज केलेला आहे आणि बघा तुम्ही मला फॉल्स लॅशेसची गरजच नाही कारण की इतका सुंदर इफेक्ट आलेला आहे सेम मस्कारा मी आयब्रोजवरून वरून फिरवून घेत आहे कारण की आयब्रोज माझे मच म्हणजे डन आहेत मला फक्त थोडंसं त्याचा शेप प्रॉपर करायचा आहे म्हणून मग मी ते मस्कारा युज केला आता मी सेम हायलायटर माझ्या हाय पॉइंट्स वरती लावणार आहे हाय पॉइंट्स कुठले कुठले ते सांगते माझे जे चीक बोन आहेत ते माझे आयब्राओ बोन आहे ती त्याच्यानंतर माझी जे नोज आहे आपल्या नोजचं जे असं ब्रिज असतं ना त्याच्यावरती पण ओ माय गॉड ग्लिटर पूर्ण फ्रेम स्पार्कली झालेली आहे बट आपले जे नोज जे ब्रिज असते ना तिथे मी लावणार आहे आणि मी युजली क्युपिड वरती पण लावत असते म्हणजे जो लिप्सचा तो असा व्ही शेप असतो तिथे आता मी यूज करते आहे मार्सची लिप लायनर माझी फेवरेट याचा शेड आहे झिरो फोर त्याने माझे लिप्स लाईन करून घेत आहे आणि मग मी बोटाने थोडस ब्लेंड करून घेतलंय ही जुडिओची लिप क्रियॉन लावली आधी तर मला खूप आवडला हा शेड पण जेव्हा मी ब्लेंड केलं ना तेव्हा मला इतकी अशी फिलिंग येत नव्हती म्हणून मग मी ही लवरची एक लिप लिपक्रियॉन आहे याचा शेड आहे आय गेस आयरिस त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार ते लावलं आणि मग झुडिओचं एक ग्लॉस लावलं दोस्तो विंटर्स मध्ये जर रात्रीचं लग्न असेल तर ग्लॉस बिलकुल विसरू नका इतका सुंदर लुक येतो तर ते मी लावला आहे आणि आता बारी आहे माझ्या बॉडीला पण ग्लो करायची सेम इल्युमिनेटर मी घेतलेला आहे आणि माझे जे शोल्डर आहे आणि जी कॉलर बोन आहे तिथे मी लावलेला आहे आणि हायलायटर पण लावलेला आहे तिथे चला मेकअप तर झालेला आहे थोडीशी झुमकी आणि बिंदी लावून आय एम रे येस आय गेस दॅट सिट फॉर टुडेज व्हिडिओ आय होप तुम्हाला हा मेकअप लुक आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला मजा आली असेल सो जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर आधीच थँक्यू सो मच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल आणि आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय